नमस्कार, मी महादेव अमन, आपण पाहता तेज वार्ता न्यूज नेटवर्क। आष्टी तालुक्यातील सावरगाव गंगादेवी तागडखेल अरणविहारी वेलतुरी परिसरात ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे काका व तहसीलदार साहेबांच्या पथकाने थेट बांधावर जाऊन याबाबत पाहणी केली आहे व कर्मचाऱ्यांना थेट बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। आमदार आजबे काका व तहसीलदार आष्टी यांच्या सह ग्रामस्थ हरिभाऊ दहातोंडे, परशुराम आबा मराठे, शौकत पठाण, अंकुश वामन, विठ्ठल नागरगोजे, विठ्ठल अडसरे, अर्जुन मस्के, संपत मस्के, डॉक्टर मस्के आदी उपस्थित होते। कालच्या ढगफुटीमुळे 7-8 गावांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तेज वार्ता प्रतिनिधी शेख सिराज, सावरगाव, आष्टी। नुकसान अपने तलाव फिलाव भर ले नुकसान नुकसानी मोबदला मिला बोलते कलेक्टर साहब अभी बोलते थोड़ा एरिया है एक 8-10 गावत नदी काटता है ना जे नुकसान ना अधिकाऱ्यांना नेऊन तिथे पंचनामे करून फोटो काढून घ्या। आमच्या बरोबर नमस्कार, मी डॉक्टर शरद नामदेव मोरकर, मोरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, त्याचबरोबर हृदयविकार, पोटाचे विकार, त्याचबरोबर विषबाधा, सर्पदंश या सर्व गोष्टींवरती ट्रीटमेंट केली जाते। हे हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आष्टी परिसरातील कुठल्याही गावामधून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे। नमस्कार, डॉक्टर रुपाली मोहरकर, माझा एमडी पॅथॉलॉजी झालेला आहे। अत्याधुनिक सुविधा असलेली आष्टी तालुक्यातील ही सर्वप्रथम पॅथॉलॉजी लॅब आहे।